प्रश्न क्रमांक एक, फॅरनहाइटला सेल्सिअसमध्ये बदलण्याकरिता लागणारे सूत्र खालीलपैकी कोणते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे F - 32/9 = C/5. प्रश्न क्रमांक दोन, तापमापीतील काचेच्या नळीत कोणता द्रव वापरत नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, म्हणजे क्लोरोफॉर्म. प्रश्न क्रमांक तीन, निरोगी मानवी शरीराचे तापमान किती असते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, म्हणजे 37 डिग्री सेंटीग्रेड. प्रश्न क्रमांक चार, उष्ण व थंड वस्तू एकमेकांच्या संपर्कात ठेवली असता काय होते? आणि पर्याय आहेत क्रमांक एक, उष्ण वस्तू उष्णता देते व थंड वस्तू ती शोषते. पर्याय दोन आहे, उष्ण वस्तूतील गतिज ऊर्जा कमी होते व थंड वस्तूतील अणूंची गतिज ऊर्जा वाढते. तीन आहे, एका स्थितीला दोन्ही अणूंची गतिज ऊर्जा सारखी होऊन तापमान समान होते. आणि पर्याय क्रमांक चार आहे वरील सर्व. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, म्हणजे वरील सर्व. प्रश्न क्रमांक पाच, वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी टिंबडिंब उपकरण वापरतात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, म्हणजे कॅलरी मापी. प्रश्न क्रमांक सहा, पदार्थास उष्णता दिल्यास त्याचे तापमान वाढून त्याचे प्रसरण होते, हे विधान सत्य आहे की असत्य? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे सत्य. प्रश्न क्रमांक सात, स्थायूच्या आकारमानावरून त्याला उष्णता दिली असता त्याच्या प्रसरणाचे एकूण किती प्रकार पडतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, म्हणजे तीन. आणि ते पुढीलप्रमाणे आहेत, एकरेषीय प्रसरण, प्रतलीय प्रसरण आणि घनीय प्रसरण. प्रश्न क्रमांक आठ, खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये एकरेषीय प्रसरण होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, म्हणजे सळई. प्रश्न क्रमांक नऊ, 1 मीटर स्टीलच्या सळईचे तापमान 50 डिग्री सेल्सिअसने वाढविल्यास लांबीत किती वाढ होईल? आणि प्रसरणांक दिलेला आहे 0.00001 डिग्री सेंटीग्रेड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे 0.65 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक दहा, खालीलपैकी स्थायूच्या घनीय प्रसरणाचे चिन्ह कोणते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे बीटा. प्रश्न क्रमांक अकरा, स्नायूचे द्विघाती किंवा प्रतलीय प्रसरणाचे चिन्ह कोणते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सिग्मा. प्रश्न क्रमांक बारा, बंदिस्त भांड्यात वायूला उष्णता दिली असता त्याचा आकारमान कायम राहून दाब वाढतो, हे विधान सत्य आहे की असत्य? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे सत्य.